सणांच्या मिरवणुकीमधील डीजे आणि डॉल्बीवरती राज ठाकरे यांनी आता वक्तव्य केलेलं आहे. डीजे डॉल्बीच्या आवाजांमुळे अनेकांना त्रास होतो असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. उत्सव आणि आनंद साजरा व्हायलाच पाहिजे पण माफक प्रमाणात असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. त्यासोबतच लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार असल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. पण एकूण सरकारनं आणि राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन यावरती विचार आणि कृती करायला हवी असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलेलं आहे. आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा आणि इतर धर्मातील उन्मादावरती मौन बाळगायचं अशी एक जमात आपल्याकडे आहे. त्यांचा मुखभंग आम्हीच केलाय, त्यामुळे धर्माभिमान इत्यादी गोष्टी आम्हाला कोणी शिकवू शकत नाही हे नक्की. पण गणेश उत्सवामध्ये 10 दिवस आणि मुख्यतः मिरवणुकीच्या वेळेस डीजे डॉल्बी यांच्या आवाजाच्या कर्कश पातळीमुळे हृदय बंद पडणं आणि मृत्यू येणं किंवा बहिरेपण येणं किंवा मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं हे प्रकार वाढलेले आहेत. सलग 24 तास आवाज कानावरती पडून अनेकांची श्रवणशक्ती सुद्धा कमी झालेली असेल तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या आनंदाची उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत मोठी नाही का? शीतावरून भाताची परीक्षा करण्याचं कारण नाही, पण कुठेतरी आपण आपलं चुकतंय याचा विचार करायला लावणारी नक्कीच आहे. मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार आहे, पण एकूण सरकारनं आणि राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन यावरती विचार करायला हवा आणि कृती करायला हवी असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. सण साजरे करा पण भान ठेवा असं त्यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.